40 वर्ष जुनी एक बुलेट घरी पडली होती, त्या बुलेटचं काय करायचं असा प्रश्न होता. मात्र या बुलेटच्या माध्यमातून एका इंजिनियर तरुणानं किमया साधली आहे. ही किमया काय मी तुम्हाला दाखवतोय. हे एक चालतं फिरतं मोबाईल रसवंती आहे असं आपण म्हणू शकतो, आणि जी बुलेटच्या साह्यानं चालतं. यासाठी एक गाडी तयार करण्यात आली आहे आणि एक रॅम्प तयार करण्यात आला आहे. या रॅम्पच्या माध्यमातून ही बुलेट वर नेली, तिला काही कनेक्शन जोडले. आता ती बुलेट सुरू केल्यानंतर खाली एक रस काढण्याचं, उसाचं रस काढण्याचं मशीन लावलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आता रस निघतो. डिझेलवर चालणारी ही बुलेट आहे. आतापर्यंत पडून होती, फार कमी तिचा वापर होता, मात्र तिचं इंजिन खूप पॉवरफुल आहे. फक्त यातच या सगळ्यांनी डोकं लावलं. कॉलेजचा प्रोजेक्ट म्हणून खरं तर या सगळ्याची सुरुवात झाली आणि या कॉलेजचा प्रोजेक्ट आता एक स्टार्टअप झालाय आणि हे स्टार्टअप महाविद्यालयाच्या आवारात अशा पद्धतीनं उभं आहे. ही सगळी इंजिनियर तरुण सुद्धा या ठिकाणी उभं आहे. काही मुलं त्यांनी कामाला ठेवली आहे आणि त्या माध्यमातून ऊसाचा रस भर उन्हाळ्यात आता लोकांना दिला जातोय. अशा पद्धतीनं एक गाडीची चेसीस यांनी विकत घेतली आणि एक चालती फिरती म्हणूया आपण बुलेटच्या माध्यमातून चालणारी रसवंती त्यांनी तयार केली आहे. बरं, ती वरची बुलेट ठेवली आहे, ती चालू करण्यासाठी इथे एक स्विच असं तयार करण्यात आले. ही चावी फिरवली की वर गाडी सुरू होते आणि वर गाडी सुरू झाली की इथून रस निघायला सुरुवात होते. सोबतच काही बटन सुद्धा या ठिकाणी लावलेले आहेत. जसं हे बटन मी तुम्हाला दाखवतोय, हे बटन जर लावलं तर आता लाईट्स लागतात. अशा पद्धतीची सोय सुद्धा इथं करण्यात आलेली आहे. म्हणजे इंजिनिअरिंगचा एक चांगला प्रयोग या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टच्या माध्यमातून राबवला असं आपण म्हणू शकतो. आणि त्यातनं एक स्टार्टअप सुरू झालं आणि ही रसवंती सुरू झाली. हे बटन असं फिरवलं की बघतोय आपण बुलेट सुरू झाली, आणि बुलेट सुरू झाल्यानंतर अशा पद्धतीनं ही रसवंती सुरू झाली, ही रसाची मशीन सुरू झाली. यात रस टाकला, ऊस टाकला की रस बाहेर निघायला सुरुवात होते. आणि एक छोटं बटन इथे आहे, हे ओढलं की ही मशीन बंद होते आणि त्यानंतर पुन्हा सुरू करायला याच ठिकाणी हे मशीन सुरू करावं लागत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर एक चांगलं स्टार्टअप आहे, एक चांगलं प्रोजेक्ट त्या ठिकाणी यांनी निर्माण केलेलं आहे. कशी ही सगळी आयडिया आली, कसं हे सगळं झालं हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. इंजिनियर तरुण आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया ही काय आयडिया होती. मित्रा मला एक सांग, ही काय आयडिया होती. मी इथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे, माझं एमटेक आणि PhD सुद्धा इथेच चालू आहे. तर आमच्या MGM युनिव्हर्सिटीमध्ये आमच्या ट्रस्टींनी सायका अंकुशराव कदम साहेबांनी एक मोठं म्युझियम म्हणून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळे अशा प्रकारच्या वस्तू बनवत असतो. तर आमच्या इथं हॉस्पिटल वगैरे सगळं कनेक्टेड असल्यामुळं साहेबांनी एक आयडिया दिली की इथे ज्यूस मिळत नाही वगैरे पेशंटला, स्टुडंट्सला. तर मग आमच्या मनात अशी एक आयडिया आली, मग आम्ही काय केलं, विद्यार्थ्यांची टीम घेतली. आमच्या इंजिनिअरिंगचे फर्स्ट इयर सेकंड इयरचे विद्यार्थी जमा करून आम्ही त्यांना सगळ्यांना एक डिझाईन दिली आणि एक बुलेटची कन्सेप्ट वापरून आम्ही ती गाडी बनवली. काय कशी काम करते ही बुलेट? ही बुलेट आहे डिझेल मॉडेल. तर त्याचं जे फ्लायव्हील आहे बाहेरच्या साईडने असल्यामुळं ते आम्हाला सोपं झालं. त्याला आम्ही पुली वगैरे मेकॅनिझम वापरून त्याला डायरेक्ट वरतून बेल ड्राईव्ह देऊन आपण ती रसवंती चालू केली. इकॉनॉमिकल आहे सगळं? हो, सगळं इकॉनॉमिकल आहे. ते सांगा, तर डिझेल इंजिन मायलेज खूप जास्त देतं, त्यामुळे जर त्याची इकॉनॉमी जर बघितली तर ते 1 लिटरमध्ये जवळपास 3 तास चालते ही मशीन. बाकी इलेक्ट्रिकपेक्षा पण आणि इकॉनॉमिकल आहे आणि लोडिंग कॅपॅसिटी खूप जास्त आहे त्याचे. ही जी चेसीस आहे ही कशी निर्माण केली तुम्ही? ही कारण एक गाडी आहे, हिला टो करावं लागतं, बरोबर आहे? बरोबर. आम्ही ही चेसीस घेण्यामागचं कारण की हे स्ट्रक्चर आम्ही फ्युचरमध्ये हेवीएस बनवणार आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या मशीन चालवणार आहे, म्हणून आम्ही ही चेसीस थोडी हेवी घेतली. हेवी घेतल्यानंतर आम्ही याला पूर्ण मेटल शीट वगैरे वापरून त्याला ही आमच्या मनाची डिझाईन दिली. किती खर्च आला आहे सगळं तुम्हाला यासाठी? याला जवळपास आम्हाला 1.5 लाख रुपयापर्यंत खर्च आला. 1.5 लाख रुपये ती चालती फिरती रस्वते तयार झाली? हो, नक्कीच. आता आम्ही कालपासनं रन घेतोय, तर काल 3 घंटे कंटिन्यू चालवलं आणि त्याला चांगला रिस्पॉन्सही आला आणि आज सकाळपासनं पण चांगला. लोकांनाही कुतूहल वाटतंय ना पाहून, इथनं सर्व जवळ असल्यामुळे त्यांना इझिली रनिंग मध्येच सर्व भेटू राहील. बघा, आपण म्हणजे एक प्रयोग करायचा होता आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून बुलेट ज्यूस सेंटर अशा पद्धतीचं हे एक ज्यूस सेंटर उभारण्यात आलेलं आहे. एक जुनी बुलेट, त्याच्यापासून एक चालती फिरती रसवंती आणि आता हे सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय झालेला आहे. खरं तर इंजिनिअरिंग करताना असे प्रोजेक्ट केले जातात, मात्र हे प्रोजेक्ट करताना त्याचा समाजाला काय फायदा होईल याचाही विचार करायला हवा जे हे विद्यार्थी करताय. आणि त्यातून एक आगळी वेगळी संकल्पना राबवून अशा पद्धतीचं अगदी थोड्या खर्चात पडलेल्या बुलेटपासून यांनी ही बुलेट ज्यूस सेंटर संभाजीनगरमध्ये सुरू केलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24